फक्त हा साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय करा. व वाढलेले अवाढव्य वजन, बद्धकोष्ठतेचा त्रास व मधुमेहाचा त्रास या सर्व त्रासांपासून मुळापासून घरच्या घरी लगेचच सुटका करा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आपल्या शरीराचे जर वजन वाढलेले असेल तर असे अवाढव्य वाढलेले शरीर चांगले दिसत नाही. बऱ्याच लोकांचे पोटांचे घेर जे आहे ते वाढलेले दिसतात आणि बाकीचे जे शरीर आहे ते जरा कमी दिसते, किंवा बऱ्याच व्यक्तींचे पूर्ण शरीर देखील अवाढव्य वाढलेले दिसते. असे जर शरीर असेल तर आपल्याला तर याचा त्रास होतोच, परंतु हे दिसायला देखील चांगले दिसत नाही, कारण यामुळे वेगवेगळे आजार देखील होऊ शकतात. तर मित्रमैत्रिणींनो, वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर हा घरगुती उपाय आपल्यासाठीच आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे दालचिनी. दालचिनीमध्ये प्रोटीन, फायबर, सोडियम, विटामिन, कॅल्शियम, मॅग्नेज, पोटॅशियम, नियासिन, कार्बोहायड्रेट तसेच अँटीऑक्सिडंट ही खनिज तत्व भरपूर प्रमाणात आढळतात. आणि म्हणूनच दालचिनी शरीराचे वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर आपल्या संपूर्ण शरीराकरता उपयुक्त ठरते. तर यासाठी एका पात्रामध्ये एक ग्लास भरून पाणी घ्या आणि यामध्ये अगदी एक छोटासा बारीक तुकडा दालचिनीचा हाताने बारीक करून टाकून द्यायचा आहे. याची तुम्ही पावडर देखील करून टाकू शकता आणि हे छान उकळवून घ्यायचे आहे. आणि हे उकळवत असताना मंद आचेवर उकळवायचे आहे. आणि दालचिनीमुळे पोट देखील स्वच्छ राहते. पोटांचे वेगवेगळे विकार, गॅस, अपचन हे निघून जातात व पोट हलके फुलके राहण्यास देखील यामुळे मदत होते. आणि ज्या व्यक्तींना डायबिटीज, मधुमेह हा त्रास आहे अशा व्यक्तींकरता देखील हा उपाय खूप बेस्ट आणि पॉवरफुल आहे. हे बघा, आपला काढा येथे छान तयार झाला आहे. हा उकळलेला काढा एका कपमध्ये काढून घ्या. ज्या कपने आपण पाणी टाकले होते त्याच कपमध्ये आपण हा काढा काढला आहे. हे बघा, एक ग्लास जे पाणी घेतले होते त्याचा बरोबर अर्धा ग्लास झाला आहे. इतपत आपण हा काढा उकळवून घेतला आहे. आणि हा तयार झालेला काढा ज्या व्यक्तींना शरीराचे वजन कमी करायचे आहे अशा व्यक्तींनी सकाळी अनाशा पोटी हा काढा तयार करून पिऊन घ्यायचा आहे. तर ज्या व्यक्तींना अपचनाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी रात्री झोपण्यापूर्वी हा काढा तयार करून प्यायचा आहे. आणि ज्या व्यक्तींना डायबिटीजच्या, मधुमेहाच्या समस्या आहेत अशा व्यक्तींनी हा काढा याप्रमाणे तयार करून घ्यायचा आहे. आणि रात्री झोपण्यापूर्वी तांब्याचे एक पात्र घ्यायचे आहे आणि या पात्रामध्ये हा तयार झालेला काढा झाकून ठेवून द्यायचा आहे. आणि सकाळी अनाशापोटी गरम न करता असाच हा काढा पिऊन घ्यायचा आहे. असे जर तुम्ही केले तर यामुळे या सर्व समस्या कधी नाहीशा झाल्या हे देखील तुम्हाला कळणार नाही. आणि वजन कमी करण्यासाठी हा उपाय किमान 3 महिने करावा. तर डायबिटीजच्या समस्या कमी करण्यासाठी आठवड्यातून फक्त 3 वेळेस 1 दिवस आड असा हा उपाय 3 महिने करायचा आहे. आणि पुढे देखील तुम्ही हा उपाय करत गेलात तर ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास आहे अशा व्यक्तींची शुगर वाढत नाही व हळूहळू नाहीशी होते. आणि ज्या व्यक्तींना झालेली नाही त्या व्यक्तींना शुगर होत नाही. आणि पोट स्वच्छ राहण्यासाठी आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळेस जरी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल. पोटांच्या विकाराकरता तुम्ही यामध्ये 2 चुटकी काळ्या मिठाचा देखील वापर करू शकतात. आहे की नाही अगदी साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा. व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.